गुड मॉर्निंग डियर स्टुडंट्स आय हिमांगी जगताप फ्रॉम स्वयम लर्निंग पॉईंट मुलांनो आज आपल्या या इतिहासाच्या तासाला आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतोय दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा तर ह्या लेखनामध्ये भारतीय परंपरा कशा आहेत कशा पद्धतीने इतिहासाचं लेखन झालं तर ह्या प्राचीन काळातील लेखनापासून तर आधुनिक काळापर्यंतचा लेखनामध्ये कशा पद्धतीने या काळाच्या ओघात बदल झाला इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ती दिवसेंदिवस कशी बदलत गेली तर याचा आपण सविस्तर अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत अतिशय महत्त्वाची आणि अतिशय रीतीने दिलेली ही इतिहास लेखनाची वाटचाल जी आहे ती वाटचाल या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे त्यामध्ये दोन पॉईंट आपल्याला इथे दिसताय आहे दोन पॉइंट एक भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल की जी प्राचीन काळातील लेखनापासून तर या आधुनिक काळातील लेखनापर्यंत आणि दोन पॉईंट दोनमध्ये भारतीय इतिहास लेख जे आहे ते विविध तात्विक प्रणाली काय होत्या कशा प्रकारची विचारसरणी या इतिहास लेखनामध्ये होती तर याचा आपण आढावा या प्रकरण क्रमांक दोनमध्ये घेणार आहोत तर आपण दोन पॉईंट एक या म्हणजे प्रकरणातला पहिला जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे जाऊया भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल तर यामध्ये भारतीय या इतिहास लेखनाची वाटचाल आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेऊया पहिल्या प्रकरणामध्ये आपण इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख करून घेतली आणि ती ओळख तुम्ही काळजीपूर्वक ऐकली प्राचीन काळातील इतिहास लेखन मग याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे जे पराक्रम दैवत परंपरा सामाजिक सित्यंतर इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या मग प्राचीन काळातील लोकांना लेखनकला अवगत नव्हती मग त्यांच्याकडे हा इतिहास जो आहे तो इतिहास म्हणजे भूतकाळातील घटना पुढील पिढीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे काय तर मौखिक का साधन मौखिक साधन म्हणजे मुखोद्गत ज्ञान एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे ही माहिती जी आहे ती स्थलांतरित करणे मग पूर्वीच्या काळामध्ये जे काही गुरु शिष्य यांच्यामध्ये सुद्धा अशा संवादरूपी जे काही शिक्षण असायचं अभ्यास पद्धती असायच्या मग गुरु गृही जायचं शिष्यांनी आणि गुरुच्या मुखोद्गत ज्ञान जे आहे ते मुखोद्गत ज्ञान श्रवण करायचं आणि त्याद्वारे ते आत्मसात करायचं ही झाली मौखिक परंपरा तर या मौखिक परंपरेने हा इतिहास जो आहे तो जपला जात होता मग त्यामध्ये काय होतं तर जे काही राजे आहे त्या राजांचे पराक्रम त्यानैव त्यानंतर दैवत परंपरा सामाजिक स्थित्यंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे माहितीच्या स्वरूपामध्ये असायच्या आणि त्या जपून ठेवल्या जात असायच्या त्याला मौखिक परंपरा असं म्हणतात या यामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला जी आहे ती इसवी सणापूर्वी तिसऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असं दिसतं परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेलं नाही भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे आणि त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकापासून होते सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रसरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत तर या प्राचीन काळातील इतिहास लेखनामध्ये पहिले मौखिक परंपरे परंपरेने हा इतिहास जपला जात होता मग त्यामध्ये काय येऊ शकतं बरं तर हे गुरुंनी दिलेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान विद्यार्थ्यांनी श्रवण करून आत्मसात करणं त्यानंतर ज्या काही स्त्री आहेत त्या त्यांच्याकडे असणारी जी कला आहे गाणे गीत गाणे किंवा गाणे रचणे तर ह्या काम करताना त्यांची जी काही गीतरचना आहे काम करताना ते गाणे म्हणायचे आणि ते गाणे जे आहे ते दुसऱ्या पिढीकडे माहितीच्या स्वरूपामध्ये जात असायचे अशा पद्धतीने हे मौखिक ज्ञान जपलं जात असायचं तर ही झाली का प्राचीन काळातील इतिहासाची इतिहास जपून ठेवण्याची मौखिक परंपरा मग प्राचीन काळातील इतिहास लेखनामध्ये अजून कोणत्या गोष्टी येतात मग त्या राजांचा काळ त्यानंतर वंशावळ राज्यविस्तार तत्कालीन शासन व्यवस्था महत्त्वाच्या राजकीय घडामोडी तत्कालीन सामाजिक रचना या सगळ्या गोष्टी ज्या आहे या महत्त्वाच्या बाबींची माहिती आपल्याला या इतिहासामार्फत मिळते इसवी सणाच्या या पहिल्या शतकापासून धातूंची नाणी मूर्ती त्यानंतर शिल्प ताम्रपट इत्यादीवर कोरीव लेख उपलब्ध को होऊ लागले आणि त्यामधून मग हे ऐतिहासिक माहिती मिळू लागली ही ज्या पद्धतीने इथे मी सांगितलं की राज्याचा काळ वंशावळ राज्यविस्तार तत्कालीन शासन व्यवस्था महत्त्वाच्या राजकीय घडामोडी तत्कालीन सामाजिक रचना या व्यतिरिक्तही हवामान दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती ही प्राचीन काळामध्ये या, या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचली जायची हा सम्राट अशोकाच्या काळातही जे काही कोरीव लेख आहे ते प्रसरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहे तर सम्राट अशोकाचा इतिहास आपल्याला माहिती आहे की मौर्य सम्राट अशोकाच्या काळात ह्या म्हणजे इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकामध्ये आणि तिसऱ्या शतकामध्ये हे जे काही कोरीव लेख आहे हे या प्रसरांवर आणि स्तंभांवर लक्षात आले सापडले गेले तर मुलांना यामध्ये आपण या प्राचीन काळातील इतिहास लेखनामध्ये मौखिक परंपरेने जपल्या गेलेल्या गोष्टी त्यानंतर या हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेले प्राचीन लेख या आधारे भारतामध्ये लेखन कला ही कधी अस्तित्वात होती तर इसवी सणापूर्वी तिसऱ्या सहस्रकापासून किंवा त्या त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असं म्हटलं जातं पण आज हडप्पा संस्कृतीची जी लिपी आहे ती वाचण्यास अजूनही यश मिळालं नाही असं इतिहासकारांचं म्हणणं आहे मग आता भारतामध्ये जे ऐतिहासिक स्वरूपाचं ते सर्वाधिक जे प्राचीन लिखित साहित्य आहे ते कसं आहे तो कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये आहे जसं की मी आता सांगितलं की मौर्य सम्राटाच्या काळातील जे काही लेख आहेत ते कुठे आहेत तर प्रस्तरांवर किंवा दगडीस्तंभांवर त्यानंतर मग इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची दाणी मूर्ती शिल्प या पद्धतीने हे कोरीव लेख उपलब्ध होऊ लागले मग मा ऐतिहासिक माहिती मिळवण्याचं साधन काय तर हे कोरीव लेख मग त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची माहिती या कोरीव लेखांच्या आधाराने मिळू लागली इतिहास समजू लागला त्यानंतर इथे आपण एक माहिती बघणार आहोत की हा सोहगौडा ताम्रपट जो आहे हा ताम्रपट गोरखपूर जिल्ह्यातील उत्तर प्रदेश येथे हा ताम्रपट हा मौर्य काळातील असावा असं मानलं जात ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे लेखाच्या सुरुवातीत जी चिन्ह आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत एकावर एक असलेल्या तीन कमानी ही चिन्हं प्राचीन आहेत प्राचीन नाण्यांवरही आढळतात चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निर्देशक असावेत असं अभ्यासक सांगतात जे इतिहासाचा सा बारकावेने अभ्यास करतात तर ह्या इतिहासकारांनी हा ताम्रपट जो आहे तो अभ्यासून त्याच्यावर काय काय आहे याचा त्यांनी आढावा घेतलेला आहे म्हणजेच हा ताम्रपट मौर्य काळातला आहे त्यानंतर त्याच्यावर कोरीव लेख जे आहे ते ब्राह्मी लिपीत आहे अजून काय तर त्या लेखाच्या सुरुवातीला जी चिन्ह दिसतं आहे ती पारासहित असलेला वृक्ष आहे त्यानंतर पर्वत दिसत आहे एकावर एक असलेल्या तीन कमानी आहेत हे सगळं प्राचीन आहेत हे काही नाण्यांवर पण आढळले चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह म्हणजे कोठारघरांचे निर्देशक असावे असं अभ्यासकांचं मत कोठारघरांवरील म्हणजे धान्य जपून वापरण्यात यावं असा संदेश देणारो असा आदेश त्या लेखात आहे म्हणजे दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी हे या संदर्भातला हा आदेश असावा असं इतिहासकार मानतात म्हणजेच प्राचीन काळच्या या लोकांना हे माहिती होतं की दुष्काळजन्य परिस्थिती जर आली तर आपल्याला ही परिस्थिती निवा निभावून नेण्यासाठी आपल्याकडे धान्य जपून ठेवण्यासाठी कोठार घर होती हे या आपल्याला ह्या ताम्रपटातून दिसून येतं प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण महाभारत हे महाकाव्य पुराणं जैन आणि बौद्ध ग्रंथ धर्मांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य पण आपल्या लक्षात येतं तर आपल्याला या प्राचीन काळच्या इतिहास इतिहास लेखनामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे सांगता येतील तर प्राचीन भारतात पूर्वजांचे पराक्रम दैवत यांच्या स्मृती ह्या मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या दुसरा मुद्दा की पाच हजार वर्षापूर्वी जी हडप्पा संस्कृतीत लेखनकला अस्तित्वात होती परंतु त्या लिपीचे वाचन करण्यात अजून यश मिळालं नाही तिसरा मुद्दा आपण इथे सांगू शकतो की भारतातील सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे नाणी मूर्ती शिल्प ताम्रपट शिलालख शिलालेख इत्यादींवरील कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे आणि चौथा मुद्दा आहे मौर्य सम्राट अशोक यांच्या काळापासून म्हणजे इसवी सणाच्या तिसऱ्या शतकापासून भारतीय लेखनकलेची सुरुवात होते हे लक्षात आलं मग लिखित साधनांमध्ये आता आपण काय बघणार आहोत तर रामायण महाभारत यासारखी महाकाव्य त्यानंतर परकीय प्रवाशांची प्रवास वर्णन पुराणे व अन्य धर्मग्रंथ जैन व बौद्ध धर्म ग्रंथ माता ही जी काही आपली महाकाव्य आहेत रामायण महाभारत यासारखी ही महाकाव्य तर प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण महाभारत ही महाकाव्य की जे आज तुम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये बघता आहे की सर्वांसाठी ही माहिती आजच्या मुलांना कळावी कशा पद्धतीने हे महाकाव्य आहे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये राजे त्यानंतर त्यांच्यामध्ये असणारे जे काही महत्त्वाचे पैलू जे आहे ते इथे दाखवण्यात येतात तर अशा पद्धतीने हे रामायण महाभारत यांना आपण महाकाव्य का म्हटलं हे आजच्या मुलांना घरी बसल्या बसल्या छान असं समजत आहे पुढे आपण या प्राचीन काळातील इतिहास लेखनामध्ये जे काही महत्त्वाचं जे संस्कृत काव्य आहे ते हर्षचरित की जे बाणभट्ट यांनी लिहिले काही परकीय प्रवाशांची प्रवासवरण इतिहास लेखनाची महत्वाची साधनं मानली जातात तर मुलांना प्राचीन काळातील राजांचे चरित्र तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत म्हणजे प्राचीन काळात जे राजे होऊन गेले त्यांनी जे काही पराक्रम गाजवले त्यांनी जे काही समाज रचना आदर्श बनवली अशा राजांचे चरित्र हे लिहिण्यामध्ये म्हणजे त्याच्यातून इ लेख इतिहास लेख इतिहास लेखन सुरू झालं मग हे राजघराण्यांचे जे काही इतिहास सांगणारे लेखन जे आहे ते भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीचे काय हे महत्त्वाचे टप्पे आहेत इसवी सणाच्या ह्या सातव्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने लिहिलेले हे हर्षचरित राजा हर्ष यांचं हे चरित्र म्हणून त्याला हर्षचरित हे संस्कृत काव्य आहे ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपामध्ये आहे त्यामध्ये तत्कालीन तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तवादित चित्रण केलेलं आहे असं हे सातव्या शतकामध्ये बाणभट बाणभट्ट या कवींनी हे संस्कृत काव्य जे आहे ते रचलेलं आहे यामध्ये महत्त्वाचे काय मुद्दे येतील तर बाणभट्ट कवी यांनी हे सातव्या शतकामध्ये लिहिलेलं हर्षचरित हे काय आहे तर संस्कृत काव्य आहे यामध्ये राजा हर्ष या राजांचं राजाचं चरि चरित्र लिहिलेलं आहे म्हणून त्याला चरित्र ग्रंथ असं म्हटलेलं आहे त्या काळचं सामाजिक आर्थिक राजकीय आणि धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण वास्तववादी म्हणजे त्या काळात कशा पद्धतीने त्या राजाने जे समाज आहे राजाचा किंवा राजे राज्यकारण आहे तर हे कशा पद्धतीचं होतं मग त्यावेळेचा समाज कसा होता तिथं आर्थिक परिस्थिती काय होती धार्मिकता काय होती संस्कृती काय होती या सगळ्या जीवनाचं जे आहे ते वास्तववादी चित्रण त्याच्यामध्ये त्या हर्षचरित या संस्कृत काव्यामध्ये आहे आणि हा चरित्रग्रंथ आहे त्यापुढे आपण या मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाकडे जाणार आहोत इसवी सणाच्या ह्या बाराव्या शतकामध्ये कन्न यांनी राज तरंगिणी हा ग्रंथ लिहिलेला आहे हा ग्रंथ जो आहे हा काश्मीरच्या इतिहासावर आधारित आहे इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचं नातं सांगतो तर मुलांना या राजतरंगिणीबद्दल जर आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ऐकता कल्लन या पंडित या विद्वा कल्हण पंडित या विद्वानाने बाराव्या शतकामध्ये हे खंडकाव्य स्वरूपात लिहिला हा काश्मीरचा इतिहास आहे व वर्णन म्हणजे काय राज तरंगिणी हा ग्रंथ या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत असून तो आठ तरंगांमध्ये आहे ग्रंथात एकूण चार हजार तीनशे सत्याहत्तर श्लोक आहेत हा ग्रंथ भारताचे नंदनवन असलेल्या या काश्मीरचा भूगोल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो कल्लन पंडिताने येथे होऊन गेलेल्या प्रत्येक राजाचे गुण दोष वर्णन केलेले याच्यामध्ये महाभारतातील पहिल्या गोनर्द राजापासून तर अकराव्या शतकातल्या हर्षापर्यंत सुमारे चार हजार वर्षापर्यंतचा काश्मीरचा इतिहास या ग्रंथात वाचायला मिळतो काश्मीरच्या वास्तववादी इतिहास लेखनामुळे राजतरंगिणी हा ग्रंथ प्राचीन भारतीय इतिहासाच्या साधनातील एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो तर असे ह्या राजतरंगिणीचा हा इतिहास आहे की हा जो ग्रंथ आहे तो संपूर्ण कसा आहे खंडकाव्य आहे आणि यामध्ये संपूर्ण काश्मीरचा इतिहास लिहिलेला आहे त्याचं वर्णन जे आहे ते वर्णन म्हणजे संस्कृत भाषेत आहे आणि आठ तरंगांमध्ये विभागलेलं आहे चार हजार तीनशे सत्त्याहत्तर श्लोक आहे भारताचे नंदनवन असं या ग्रंथाला म्हणतात म्हणजे भारताचे नंदनवन असलेला काश्मीरचा इतिहास भूगोल त्याच्यामध्ये आहे इतिहास पण आणि भूगोल पण समजून घेण्याचे उपयुक्त ठरतो तो कल्याण पंडिताने जिथे जे राजे होऊन गेले तर त्या राजेंचे गुणदोष वर्णन केलेले आहे आणि असं चार हजार वर्षापर्यंतचा काश्मीरचा इतिहास या ग्रंथात वाचायला मिळतो आणि म्हणून हा प्राचीन ग्रंथ जो आहे त्या इतिहासाच्या साधनातील एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो तसं महत्त्वाचं कार्य कल्हण पंडित यांचं आहे तर आपल्याला त्यांच्या ह्या राजतरंगिणीच्या काही अजून महत्त्वाचे आपल्याला मुद्दे सांगता येतील तर हा बाराव्या शतकामध्ये कल्हण बाराव्या शतकामध्ये राजतरंगिणी हा काश्मीर इतिहासावरील ग्रंथ लिहिला त्यानंतर राजतरंगिणी हे त्याचं नाव यामध्ये इतिहास लेखन हे शास्त्र शुद्ध असावं असा, असा आग्रह काश्मीरचा इतिहास खंडकाव्य स्वरूपात संस्कृत भाषेमध्ये चार हजार तीनशे सत्याहत्तर श्लोक आहेत अशी तुमच्याकडे अधिकची माहिती असली तर काही हरकत नाही पुढे आपण ह्या मध्यवीन काळातील इतिहास लेखन बघणार आहोत तर तुम्हाला या कल्हणबद्दलची माहिती समजली तर बाराव्या शतकामध्ये लिहिलेला राजतरंगिणीचा इतिहास समजला त्यामध्ये अनेक असे कोरीवलेख नाणी प्राचीन वास्तूंचे अवशेष राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ रचला गेला असा उल्लेख ह्या कल्लनने केला आहे आता आपण मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्ते जे आहे त्या राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर जो त्यांच्या अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो मग युद्ध मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्णी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होऊन गेला तर मग आपण या झियाउद्दीन बर्णी जो आहे ह्या जियाउद्दीन बर्णीचा आपण इतिहास बघूया कि ह्या जियाउद्दीन बरणीने कशा पद्धतीने इतिहास लेखन केलंय ले त्याचा विषय काय होता त्यामध्ये जियाउद्दीन बरणी हा एक महत्वाचा इतिहासकार या मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये होऊन गेलेला इतिहासकार तारीख इ फिरुज शाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे हा त्याचा ग्रंथ आहे तारीख इ फिरुजशाही जियाउद्दीन बरणीचा तर त्याचं काय मत आहे तर इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमांचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही तर त्यांच्या दोषाचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचन व्हायला हवे असं ह्या जियाउद्दीन बर्णीचं मत आहे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती त्या काळातले अभ्यासक साहित्यिक संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा या हे का 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 जे काही विद्वान लोक आहे अभ्यासक आहे साहित्यिक आहे संत आहे यांच्या सांस्कृतिक जीवनाचा प्रभाव लक्षात घेऊन त्याच्यावरही लिखाण इतिहासात झालं पाहिजे की फक्त इतिहासामध्ये राजा लोकांचे पराक्रम त्यांनी केलेले कल्याणकारी धोरण ते एवढंच फक्त एवढंच फक्त वर्णन करून हा इतिहास संपत नाही तर जियाउद्दीन बर्णी सांगतो की त्यांच्या या कारकिर्दीमध्ये के त्यांनी केलेल्या चुका त्यांचे दोष पण तिथे चिकित्सक पद्धतीने मांडता आले पाहिजे इतिहासात मांडायला हवे आणि त्या काळातील विद्वान लोकांची पण माहिती या इतिहासामध्ये असली पाहिजे असं या जियाउद्दीन बर्णीचं मत आहे आणि या बर्णीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती जी आहे ती अधिकच विस्तारत गेली म्हणून या मुघल भाषांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झालं मुघल साम्राज्य साम्राज्याचा संस्थापक ह्या बाबरचे जे आत्मचरित्र आहे ते तुझुक ई बाबरीमध्ये कराव्या लागणारं त्याला युद्धाची वर्णनं आहे त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णनं पण तिथे स्थानिक वर्णनं पण आहे स्थानिक ठिकाणची वर्णनं आहे तो ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या शहरांची वर्णनं आहे असं ह्या तुजुक ई बावरीमध्ये हा जो संस्थापक आहे मुघल साम्राज्याचा तर त्याचं हे आत्मचरित्र आहे ह्या आत्मचरित्रामध्ये अजून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा भेटी दिल्या तिथले रीतिरिवाज तिथली वनस्पती सृष्टी यांचं बारकाईने त्याने निरीक्षण पण केली आणि त्याचा समावेश या तुजुक ई बाबरी या त्याच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी त्याचा समावेश केला त्यानंतर आपण हे जे काही इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचं विशेष महत्त्व आहे अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती ही पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असं या इतिहासात मानलं जातं तर मुलांनो आज आपण या इतिहासामध्ये जे काही प्राचीन काळचा इतिहास लेखन त्यामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेले प्राचीन लेखांच्या आधारे कशा पद्धतीने आपल्याला लेखन कला ही समजली त्यानंतर जी काही हडप्पा संस्कृतीची लिपी आहे ती वाचण्यात अजून यश मिळालेलं नाही ऐतिहासिक जे साहित्य आहे ते लिखित स्वरूपाचं तर ते तो ती कशा पद्धतीत आहे तो कोरीव लेखांच्या स्वरूपात याची सुरुवात झाली ती मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून हेही आज आपण बघितलं त्यानंतर इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून जी नाणी मूर्ती शिल्प यांची आपण माहिती आजच्या या प्रकरणाच्या प्रकरणामध्ये घेतली म्हणजे पान नंबर सात आज आपण अभ्यासले आहे त्यानंतर सहगौडा ताम्रपटाची आपण माहिती घेतली की हा ताम्रपट गोरखपूर जिल्ह्यातील उत्तर प्रदेश इथला आहे तो मौर्य काळातील असावा असं इतिहासकार मानतात त्याच्यावर कोरीव लेख जे आहे ते ब्राह्मी लिपीत आहे त्यानंतर त्याच्यावर असणारे चित्रांवरून इतिहासकारांनी त्याचा चिकित्सक अभ्यास करून काय काय आहे याचं या वर्णन दिलेलं आहे प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण महाभारत ही महाकाव्य पुराणे जैन आणि बौद्ध धर्म धर्म ग्रंथ शिक हे ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य त्यानंतर परकीय प्रवाशी जे आहे त्या परकीय प्रवाशांनी केलेली वर्णनं हे पण आपण आज बघितलं परदेशी जे प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतामध्ये भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने पण आहे त्यामध्ये कुणाची नावं आहे इब्न बतुता अब्दुल रझाक मार्को पोलो निकोलो कॉंती बार्बासा डॉमिगो स्पेस हे त्यापैकी होत त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधी ऐतिहासिक माहिती मिळते अजून ईश्वरदास नागर भीमसेन सक्सेना खाफी खान निकोलाय निकोलाय मनू हे बादशाह औरंगजेबच्या काळातील इतिहासकार होते त्यांनी ह्या औरंगजेब काळात औरंगजेबाच्या काळातला इतिहास त्यांनी लिहून ठेवलेला आहे असे इतिहासाबद्दल आपल्याला खूप सारी माहिती खूप सारी माहिती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ह्या इतिहासकारांनी मांडून ठेवलेली आहे तर या पद्धतीने आपण पान नंबर सात आणि आठवरची माहिती आपण आज घेतलेली आहे पुढच्या भागामध्ये आपण ह्या प्रकरणाचा पुढील अभ्यास करणार आहोत इथपर्यंत तुम्हाला खूप छान माहिती समजली असं मी मानते आणि हा व्हिडिओ तुम्ही दोनदा ऐकायचा आहे यामध्ये दिलेली जी काही चित्रवर्णनं आहे ती पण खूप सुंदर रीतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करायचे मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद